अकोले तालुक्यातील पाडोशी गावामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. सदर मुलगी ही सायंकाळच्या वेळी आपल्या गावातील एका किराणा दुकानात साहित्य आणण्यात जात असताना दिनांक 11/12/2016 रोजी सायंकाळी 6 वाजता आरोपी पाडोशी येथील एक युवक आणि त्याच्या साथीदाराने निरोप सांगण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून तिचे तोंड दाबून रुमालाने तोंड बांधून मोटारसायकलवरून अज्ञातस्थळी पाडोशी शिवारात नेले आणि आसपासच्या जंगलात नेऊन तिच्यावर रात्रभर दोघांपैकी भरत नावाच्या युवकाने तिच्यावर 5वी बलात्कार केलाय. दिनांक 13/12/2016 रोजी 6 वाजेच्या दरम्यान अंधारात सोडून पळून गेलेत. वडील आणि गावातील लोक चौकशी करत असताना गावातील एक युवक गायब असल्याचं लक्षात येताच सदर प्रकार उघडकीस आलाय. त्या मुलांनी माझं तोंड दाबून मला पकडून नेलं, धमकी द्यायचे, आरडले तर म्हणायचे. मग तुला कधी सोडलं त्यांनी? काय सकाळचे सोडलं 5 वाजता तिथं गावात. काय धमकी दिली होती त्यांनी तुला? म्हणून तुला मारून टाकू असं म्हणायचे. सदर पीडित मुलीच्या वडिलांनी मुलीला घेऊन अकोले पोलीस ठाण्यात धाव घेतली. अकोले तालुक्यातील महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अकोले तालुक्यात महिला सुरक्षित नसल्याचं चित्र समोर येत आहे. मुख्य आरोपी याला रात्री उशिरा अटक करण्यात आली असून पुढील तपास अकोले सहाय्यक AB आहिरे यांचे पथक करत आहे. तसेच या घटनेविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. C24 तासासाठी सचिन खरात, अकोले.